तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी मॉरिशियाला पण जात आहे. मॉरिशसमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपली भारतीय कम्युनिटी आणि त्याच्यामध्ये एक स्ट्रॉंग अशा प्रकारची आपला मराठी समाज हा देखील त्या ठिकाणी आहे आणि मॉरिशसमध्ये आपलं मराठी भवन आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा एक पुतळा तयार करण्यात आलेला आहे आणि 28 तारखेला मॉरिशसचे पंतप्रधान यांच्या हस्ते आणि माझ्या उपस्थितीमध्ये या पुतळ्याचं त्या ठिकाणी लोकार्पण अनावरण होणार आहे. त्याकरता मी चाललो आहे. त्यासोबत तिथे जे काही मराठी भवन आहे त्याला 25 वर्षापूर्वी महाराष्ट्राने देणगी दिली होती. आता त्याचा दुसरा पाठ हा आपल्याला तयार करायचा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांनी त्याकरता 8 कोटी रुपये ही देणगी स्वरूपात मान्य केली आहे. तीही आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत आणि तिथल्या मराठी समाज जो आपला आहे यांचं एक मोठं संमेलन होणार आहे. यासोबत तिथल्या काही बिझनेसेस सोबत आमची चर्चा होणार आहे. ट्रेड आणि विशेषतः पर्यटनाच्या संदर्भातले काही एमओयूज देखील हे त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत.